मित्रांनो, पिंकीचा विजय असो या मालिकेच्या आजच्या भागामध्ये पिंकी आता सुरेखाजवळ येत तिला उठवण्याचा प्रयत्न करते, परंतु सुरेखा काही उठत नाही, त्यामुळे पिंकीला खूप मोठा धक्का बसतो. ती म्हणते, अहो मावशी, तुम्हाला काय होतं आहे नक्की? असं म्हणून ती पटकन आता तिला पाणी पाजते. सुरेखा आता जेव्हा शुद्धीवर येते तेव्हा पिंकी म्हणते, तुम्हाला बरं वाटतं आहे का? त्यावरती सुरेखा काहीच बोल, परंतु ती आता एकदम नॉर्मल असते. पिंकी आता तिला म्हणते की सकाळपासून तुम्ही काही खाल्लं पिल्लं नाही म्हणून तुम्हाला असं झालं असेल, पण काळजी करू नका, मी आहे ना. असं म्हणून पिंकी आता तिला घास भरवत असते. त्यावरती पिंकी आता विश्वासात घेत सुरेखाला म्हणू लागते की मावशी, तुम्ही अजिबात काळजी करू नका. हॉस्पिटलमध्ये नर्स जशी पेशंटची सेवा करते ना, तशी मी तुमची काळजी घेईन, तुमची सेवा करेल. हो, मला माहिती आहे सेवेने काहीच होत नाही. आणि पेशंटला मायेची ऊब हवी असते, मायेचा स्पर्श हवा असतो, मग माणूस कसा पटापट बरा होतो. तसंच मावशी, तुम्ही मला आपलं समजा आणि एकदम पटापट बरं व्हा. असं म्हणून पिंकी आता तिला घास भरवू लागते. त्यानंतर आता ती म्हणू लागते, मावशी, तुमच्या बाबतीत जे काही घडलं ते अत्यंत दुर्दैवी होतं. अहो, पण तुमच्या बाबतीत जे काही झालं ते मला मान्य आहे, परंतु ते दुसऱ्यांना भोगायला आपणच लावणं हे काही बरोबर नाही ना. आग के बदले में आग मांगो तो दुनिया अंधी हो जाएगी. संग्राम भाऊजींना आता सूड घ्यायचं ही गोष्टही मला मान्य आहे, पण आपल्याच माणसांना दुखावून कुठे सूड घेता येतो का? हो मावशी, तुम्ही संग्राम भाऊजींना समजवलं तर खरंच ते ऐकतील तुमचं. एक आईच आपल्या चुकलेल्या एक योग्य वाट दाखवू शकते. जर तुम्ही त्यांना समजावलं तर ते आपल्याच माणसांवर असा सूड नाही घेणार. पुढे चित्राही सुशीलाकडे जाते आणि तिला म्हणते, अहो आईसाहेब, तुमचं काय चाललंय? तुम्ही किती वेळ झोपला आहात? तुम्हाला तरी आठवतंय का? असं म्हणून ती लाईट्स ऑन करते. तेव्हा सुशीला म्हणते की, अगं चित्रे, काय झालं, झोपू देत ना मला? तेव्हा चित्रा म्हणते, अहो जाग्या व्हा जरा आता तरी, कारण की अहो रात्र झाली आहे तरी तुम्ही झोपूनच आहात. त्या मुलीने आपल्याला पूर्णपणे गंडवलं आहे. आणि तुम्हाला अजून एक सांगू का? नशीब मला जाग आली, नाहीतर युवराज भाऊजी आणि त्या मुलीचा प्लॅन आपल्याला समजलाच नसता. युवराज भाऊजी अजूनही त्या मुलीबरोबर बोलतायत, दोघे काहीतरी प्लॅन करतायत. ती आता आउट हाऊसमध्ये आहे आणि युवराज भाऊजी त्यांच्या रूममधून खिडकीमधून पाहत होते. त्या दोघांची काहीतरी खानाखुना चालू होत्या, इशारे सुरू होते. मी पाहिलं ना, त्यांचं नक्कीच काही ना काही चालू आहे. तेव्हा माझ्या युवराजवर विश्वास आहे, त्याने त्या मुलीशी पूर्ण संबंध तोडून टाकले आहेत, असं आता सुशीला म्हणते. त्यावरती चित्रा म्हणते, असं नाही आहे, तुम्हाला माहीत नसेल, परंतु ती मुलगी खरंच आउटहाऊसमध्ये आहे. माझ्यावर विश्वास नसेल ना तर पाहायला चला. दोघीही लगेच आउटहाऊसकडे जायला निघतात. इकडे पिंकी ही सुरेखाला म्हणते, मावशी, तुमचं जेवण करून झालंय, मी आलेच हां. असं म्हणून ती आता बाहेर येते. बाहेर आल्यानंतर ती समोर पाहते तर सुशीला आणि चित्रा या दोघीही तावातावानेच आउट हाऊसकडे येत असतात. मात्र पिंकीही जरा पटपट चालते आणि त्या दोघींजवळ येऊन मध्ये थांबते आणि विचारते, काय? तेव्हा त्या आउट हाऊसमध्ये काय होतं असं सुशीला विचारते. त्यावरती पिंकी म्हणते, अहो मी आउट हाऊसमध्ये गेलेच नव्हते, मी इथे बाहेर फिरतीये कारण बाहेर खूप छान चांदणं पडलंय ना म्हणून. चित्रा म्हणते, आम्हाला वेड बनवू नको, तू आणि युवराज भाऊजी इकडे आउट हाऊसमध्ये भेटताय ना, मला चांगलंच प्रकारे माहीत आहे. तेव्हा पिंकीला आता धक्का बसतो, परंतु पिंकी चित्राला म्हणते, तुम्ही काही पण बोलू नका. अहो धनी, तर तेथे आउट हाऊसमध्ये नाही आहे, तिथे तर त्या. असं म्हणून पिंकी गप्प बसते. त्यावरती चित्रा म्हणते, बोल बोल, तिथे कोण आहे, बोल ना, आता तुझी दातखिळी बसली का? ती सुशीला म्हणते, खरंच तिथे कोणी नाही आहे ना, मग मी जाऊन पाहते. असं म्हणून ती आता आउट हाऊसकडे निघालेली असते. आता पिंकी तिला अडवण्याचा खूप प्रयत्न करते, हातच ती आडवे करते आणि सुशीलाला जाऊ देत नाही. परंतु चित्रा आता पिंकीला मागे खेचते तर सुशीला आता रागातच आउट हाऊसकडे निघालेली असते. मग नंतर आता चित्राच्या हाताला चावा घेत पिंकी ही आउट हाऊसकडे सुशीला पाठोपाठ जाते. सुशीला समोर पाहते तर तेथे युवराज असतो. युवराजला पाहून आता सुशीलाला खूप मोठा धक्का बसतो. तेव्हा पिंकीचा हात पकडत तिला आतमध्ये खेचून आणत सुशीला विचारते, काय ग, हे त्याचं काय भूत आहे का? तेव्हा आता चित्रा देखील खूप बोलू लागते आणि म्हणते, ही पिंकी आणि युवराज दोघेही एकमेकांना इशारे करत होते. तेव्हा सुशीला म्हणते, काय ग, रात्री इथे जे जेबरोबर कॅन्डल लाईट डिनर करून आलीस आणि आत्ता इथे माझ्या युवराजबरोबर काय करतेस तू, काय करत होती, बोल पटकन. असं म्हणून पिंकीच्या हाताला आता ती हिसका देते. त्यावरती पिंकी म्हणते, अहो सासूबाई, जरा ऐकून तरी घ्या. तर आता पिंकीला होणारा त्रास युवराजला पाहवत नाही म्हणून तो म्हणतो, आईसाहेब, मीच त्यांना इकडे बोलवलं होतं. त्यावरती
सुशीला म्हणते, काय म्हणालास तू? तेव्हा युवराज म्हणतो, हो मीच म्हणतो आहे की मी त्यांना इकडे बोलवलं होतं, आमच्या दोघांना थोडं बोलायचं होतं म्हणून. तेव्हा आता सुशीला आपली गप्प बसते. ती म्हणते, मिया बीवी राजी तो क्या करेगा काजी, आता माझा मुलगा माझ्या हातातून निसटला, या मुलीच्या नादी लागला, हिने त्याचं पार वाटोळं वाटोळं करून टाकलं, असं म्हणून आता ती खूप बोलू लागते आणि पिंकीला सर्व काही दोष देऊ लागते. त्यावरती पिंकी म्हणते, आई साहेब आता तुम्हाला समजलंच असेल की माझ्या धनींनीच मला इकडे बोलवलं होतं. तेव्हा युवराज आता त्या दोघींनाही तेथून जायला सांगतो. पिंकी पटकन दार बंद करून घेते आणि युवराजला म्हणते, धनी थँक्यू, मी तुमच्यासाठी काहीही करू शकते, तुम्ही मला आत्ता खूप मोठ्या संकटातून वाचवलं. तेव्हा आता युवराज म्हणतो, एकदम शांत बसायचं, आत्ता मी आईसाहेबांसमोर तुमची बाजू घेतली कारण मला तुमच्याबद्दल थोडं वाईट वाटलं आणि मी तुम्हाला वाचवलं. पिंकी म्हणते, सुरेखा मावशी. तर युवराज आता सुरेखाला आतल्या रूममधून बाहेर घेऊन येतो. त्यावरती आता पिंकी म्हणते, धनी थँक्यू, तुम्ही आज खरंच खूप मोठं काम केलं आहे, असं म्हणून ती सारखी त्याचे आभार मानू लागते. आणि मग नंतर आता युवराजला म्हणते की, हे पहा, आपल्या दोघांमध्ये जे काही गैरसमज आहेत ते दूर होतील, परंतु सुरेखा मावशींची आपल्याला काळजी घ्यायला हवी. त्यानंतर आता त्या बीपचा आवाज येऊ लागतो कारण सुरेखाला खूप हादरल्यासारखं होत असतं, घाबरल्यासारखं होत असतं. ती पुन्हा त्या भूतकाळातील गोष्टींचा विचार करू लागते. त्यावरती आता पिंकी म्हणते की, सुरेखा मावशी तुम्ही शांत राहा. तर युवराज म्हणतो, हो मावशी तुम्ही शांत राहा, असं म्हणून तो सुरेखाला पाणी पाचतो. तेव्हा आता तिच्या बोटांची हालचाल होऊ लागते. हे पाहताच पिंकी म्हणते, अहो धनी, तुमचा हातांचा स्पर्श त्यांच्या हाताला झाला तर त्यांची बोटं हलायला लागली, तुम्ही पहा. युवराज म्हणतो, असं कसं झालं, हा तर चमत्कार झालाय. तेव्हा पिंकी म्हणते, हो हा चमत्कार झालाय, रक्तच रक्ताकडे ओढ घेतं ना, त्याला असं म्हणायचं. त्यावरती युवराज विचारतो, नक्की काय म्हणायचं आहे तुम्हाला? पिंकी म्हणते, हो, जे जेची आई म्हणजे तुमची सुरेखा मावशी आहे. तेव्हा हे ऐकताच युवराजच्या पायाखालची जमीन सरकते. तर संग्राम भाऊजी म्हणजे जे जे उर्फ जामवंत जांभळे हे आहेत. तेव्हा आता युवराजला एक एक करून सर्व सत्याचा उलगडा ती करून देते. युवराजला आता ते पूर्वीचे दिवस सर्व काही आठवू लागतात, भयानक भूतकाळ आठवू लागतो की बापूसाहेबांनी खूप मोठी चूक केली आणि सुरेखाच्या प्रेमात पडले. हे सर्व काही आता युवराजला आठवू लागतं. पिंकी एक एक करून आता पुन्हा सर्व गोष्टी सांगू लागते. त्यावरती युवराज म्हणतो, बापूसाहेब तेव्हाही नालायक होते, आत्ताही आहेत आणि राहणारच आहे, परंतु आईसाहेबांचं काय? सुरेखा मावशी आणि बापूसाहेबांनी केलेला गुन्हा हा अक्षम्य आहे. तर आता जे जेचं सत्यही त्याला समजलेलं असतं आणि सुरेखाचं देखील, तर आता तो खूपच चिडतो. आता पुढे रागातच युवराज हा सुशीलाला जाब विचारायला चाललेला असतो. त्याच्या डोळ्यात त्याच्या आईवडिलांविषयीचा राग असतो, त्याचे डोळे रागाने लाल झालेले असतात. तो म्हणतो, तुम्ही मला अगोदर विश्वासात घेऊन हे सर्व काही सांगितलं असतं तर एवढा मोठा प्रॉब्लेम झाला नसता. आता एकच गोष्ट तुम्हाला सांगतोय, मी आता आईसाहेबांना विचारणार, कारण सुरेखा मावशीची त्यांनी काय हालत करून ठेवली आहे ना हे तुम्हीच पहा, असं म्हणून युवराज हा खूपच चवताळतो आणि म्हणतो, मी चाललो आईला जा विचारायला, त्या बिचाऱ्या सुरेखा मावशी पहा, त्यांना अर्धमेलं करून सोडलंय, त्या धडजिवंत नाही आणि मेलेल्या सुद्धा नाही, असं म्हणून आता युवराज पुढे चाललेला असतो. पिंकी त्याला पुन्हा अडवते आणि म्हणते, प्लीज तुम्ही असं काहीही करणार नाही आहे, कारण तुम्हाला माहीत नसेल परंतु आपल्याला खूप सावधगिरीने हे सर्व काही करायला हवं. त्यावरती युवराज म्हणतो, संग्राम पण खूप हुशार आहे, काहीही करू शकतो. त्यावरती पिंकी म्हणते, हो पण त्यापुढे आता आपल्याला काय करायचं? युवराज म्हणतो, थांबा मी सांगतो. तर आता मित्रांनो, पुढील भागामध्ये युवराज म्हणतो की इथे सुरेखा मावशींना ठेवणं म्हणजे जिवंतपणी त्यांना मारल्यासारखं आहे, त्यामुळे तुम्ही प्लीज त्यांना इथून काहीही करून हलवा. त्यावरती पिंकी आता ठीक आहे असं म्हणते. दुसरीकडे जेजेला समजतं की पिंकीने आणि युवराजने माझ्या आईला लपवलं आहे, आता त्या दोघांना माझ्या प्रश्नाचं उत्तर द्यावंच लागणार. तर पिंकी आणि निरी या दोघीही आउट हाऊस जवळून जात असताना हे जे जे असतो. तेव्हा जे जे म्हणतो, माझ्या आईचा पत्ता सांग. त्यावरती पिंकी म्हणते, हो आत्ता सांगते, पण देव्यानी मॅडम कुठे आहे ते अगोदर सांगा. तेवढ्यातच त्या सुरेखाच्या बोटाला लावलेल्या बीपचा आवाज येतो. तेव्हा जे जेला समजतं की माझी आई तर इथेच आहे. अशाच मालिकांचे पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा.